भाजपचे आमदार नेते आशिष शेलार बोलत आहेत, थेट जाऊयात. आपल्याच विदूषकासमोर दिलेली आहे म्हणून याच्यावर खर तर भारतीय जनता पक्षाने भाष्य करावं की नाही प्रश्न आहे. कदाचित आम्ही भाष्य केलंही नसतं, पण सातत्याने भाजपचा उल्लेख आणि भाजपला इशारे देण्याचा प्रयत्न केला. बरं, ही गोष्ट काही नवीन नाही आहे. ज्यावेळेला सन्माननीय उद्धवजींची शिवसेना आमच्या मग मुख्यमंत्री पदावर बसले त्याही वेळेला भाजपला इशारे, आणि आता मुख्यमंत्री पदावरून स्वतःच शिवसैनिकांनी त्याला पायउतार केला त्यानंतर सुद्धा भाजपलाच इशारे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे, उद्धव ठाकरेजी आणि शिवसेनेचं अस्तित्व या महाराष्ट्रात भाजपमुळे आहे. भाजपबद्दल बोलणे, भाजपला इशारे देणे, टोमणे मारणे असं केलं तरच कुठेतरी महाराष्ट्रात त्याला स्थान उरेल अशी स्थिती आहे. आणि म्हणून ही वाईट सवय खोड त्यांची काही सहजासहजी जाणार नाही, अन्यथा आम्ही प्रतिक्रिया दिली नसती. पण एक गोष्टीचा उल्लेख जरूर करतोय, माझ्या मीडियाच्या मित्रांनाही माझं निवेदन आहे, या गोष्टीचं विश्लेषण आपण सुद्धा केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जर कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर महाराष्ट्राला हे बदनाम करण्याचं कटकार असताना, किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घालून पाडून अपमानित पद्धतीने बोलणं हे महाराष्ट्राला मान्य नव्हे. आता सुप्रियाताई सुळे काही बोलतील का याच्यावर? हा महाराष्ट्र द्रोह होत नाहीये का? आणि त्यामुळे उद्धवजी तुम्ही सत्तेत असताना जसे वागलात तसे आम्ही बिलकुल वागणार नाही. तुम्ही सत्तेत मुख्यमंत्रीपदी असताना जो तुम्हाला प्रश्न विचारेल त्याच्या घरात घुसून तुम्ही मुंडन करत होतात, जो सोशल मीडियावर तुम्हाला अनपेक्षित गोष्टी बोलेल त्यांच्या सोसायटीत जाऊन तुम्ही त्यांचे डोळे फोडले होते, जे मीडियाचे मित्र पत्रकार असो वा संपादक सरकारी धोरणाविरुद्ध बोलेल त्याला घरातला मुसक्या बांधून तुम्ही अटक केलंय. आज आम्ही असे वागणार नाही, पण तुम्ही जर आज असतात आणि तुम्हाला जो उल्लेख तुम्ही सामनाच्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा केला तसा जर तुमचा चुकून कोणी केला असता तर तुमचे जे काही लवंडे आहेत आणि तुमचे कार्यकर्ते आणि तुम्ही कसे वागला असता त्याचा जरा विचार करा. मला एवढंच बोलायचं आहे. सर, उद्धव ठाकरे असं पण म्हणाले की मी आजारी असताना सत्तांतरांच्या हालचाली केल्या हे वेदनादायी होते. खर तर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, उद्या तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही निरोगी राहा हीच कामना भारतीय जनता पार्टीने आणि अखंड महाराष्ट्राने केली आहे. पण तुमच्या आजारपणाच्या काळात सुद्धा तुमची सत्तेची लालसा केवढी होती हा प्रश्न आम्ही विचारायचा नाही का? तुम्ही शस्त्रक्रियेला गेलात, ईश्वर कृपेने बरे झालात, आम्हाला आनंद आहे. पण त्याही काळात आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणालात, ज्याचं वर्णन केलंय, तुमची तब्येत कशी होती,
आम्हाला याच्यावर आलोचना नाही करायची, पण त्याही काळात एका मिनिटासाठी सुद्धा एका दिवसासाठी सुद्धा महाराष्ट्र अडचणीत होता, कोरोनाचं संकट होतं, शेतकऱ्यांवर संकट होतं, विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी होतं, महिलांचे अत्याचार वाढत होते, पण त्याही काळात एक दिवसासाठी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा पदभार तुम्ही कोणाला दिला नाहीत। तुमची सत्तेची लालसा एवढी होती आणि त्यामुळे सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करू नका आणि मग त्याच आजारपणाच्या काळात असं म्हटलं तर आम्ही चालेल का? ममता बॅनर्जींना तुम्ही का भेटत होतात? तुमचे दूत केसीरावला का भेटत होते? तुमच्या बैठका शरद पवार साहेबांशी का होत होत्या? त्याच वेळेला सोनिया गांधीजींच्या दूताशी तुमचा काय व्यवहार चालू होता? हे त्याच काळात चालू होतं ना। आज केवळ सहानुभूती घेण्यासाठी हे वाक्य तुम्ही जरूर वापरत असाल। तुमचं आयुष्य निरोगी राहावं, तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं, एवढंच आमचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हटलंय, त्यांनी पुन्हा एकदा 2.5 वर्षाच्या फॉर्म्युलेचा पुनरुच्चार केला, जो मला शब्द दिला होता 2.5 वर्षांचा, तो शब्द पाळला असता तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, 2.5 वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता। एवढा मोठा खटाटोप, हजारो कोटी संपूर्ण पर्यटन करायची आवश्यकता लागली नसते। या गोष्टीचा उलगडा स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे आणि तो आज केलेला नाही, तो 2019 केलेला आहे। असं कुठलाही शब्द स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले दिलेला नाही। आम्ही ज्याला शब्द देतो तो पाळतो। नितीश कुमारांना दिला, पाळला। आम्ही एकनाथ शिंदेना सुद्धा मुख्यमंत्रीपदी सन्मानाने त्या ठिकाणी बसवलं, त्यांच्या बरोबर आहोत। तुम्ही स्वगत बोलाल आणि त्याच्यावर संवादफेकी चित्रपट निर्माण कराल तर तुमच्या स्वागताची किंमत शून्य आहे, माननीय उद्धवजी लक्षात घ्या। आणि म्हणून खटाटोप आणि कटकारस्थान हा तुमचा स्वभाव आहे, हे आता जगजाहीर झालंय। स्वतः पृथ्वीराज बाबा चव्हाण म्हणाले 2014 आमच्याशी कोणी चर्चा केली का? केली उद्धवजी चर्चा त्यावेळेला तुम्ही? स्वतः मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परवाही सांगितलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी 2014 उद्धवजींची शिवसेना चर्चा करत होती। का करत होती? हे लपून छपूनचे उद्योगधंदे, हे कटकारस्थान, हे धंदे तुमचे आहेत, आमचे नव्हे। आणि त्यामुळे महाराष्ट्राला सतत आणि सातत्याने खोटं बोलण्याचं काम हीच शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स असते। मला आज मुद्दामून या ठिकाणी म्हणायचं आहे, आजही म्हटलंय 2014 शिवसेनेशी युती तोडली, कोणी तोडली? आम्ही केवळ एकत्र राहण्याच्या भावनेने बाळासाहेबांप्रती असलेला एक उच्च प्रतीचा सन्मान आदर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती, यामुळे कधीच जाहीर वाच्यता कुठल्या गोष्टींची आम्ही केली नाही। 2014 मी साक्षीदार आहे, त्या ठिकाणी युतीची बोलणी एका बाजूला करायची आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण महाराष्ट्रातून जे पक्षप्रवेश भाजपकडे होत होते ते 2014 पळवण्याचे धंदे तुम्ही करायचे? ही परिस्थिती कोणी आणली? सहकारी पक्ष त्याही वेळेला जोडले लोकप्रिय नेते सन्माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडेजींनी, मध्ये राजू शेट्टी असतील, रामदास आठवले असतील, महादेव जानकर असतील, अन्य ही सगळी मंडळी जोडली मुंडे साहेबांनी भाजपने। त्यांना पळवापळवी करण्याचे धंदे त्या दरम्यान कोणी केले? त्यांना लालूच दाखवण्याचे काम कोणी केलं? मग हे धंदे तुम्ही करायचे आणि युती तोडली म्हणून आमच्यावर फोडायचं? सर्वस्वी खोटं आहे। 2014
या कपटी मनोवृत्तीच्या शिवसेनेच्या कारभारामुळे ती परिस्थिती उद्भवली आणि बोलायचंच असेल तर तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे माननीय अमित शहाजी हे 2014 दरम्यान निवडणुकीपूर्वी तुमच्या निवासस्थानी स्वतः आले आणि तुमच्याशी काय हितगुज करून तुम्हाला आश्वासित केलं तेही जरा जाहीर सांगा। बर 14 संपलं मग आमच्या बरोबर आले, रोज दुसरं, रोज विरोधात बोलणं, रोज विरोधातले आग्रलेख लिहिणं, रोज राजीनाम्याच्या धमक्या देणं, राजीनामे खिशात घेऊन फिरणं, सरकारमध्ये ज्यात आपण आहोत त्यात सरकार विरोधी भूमिका घेणं, हे उद्धवजी कुठली शिवसेना करत होती? अरे मैत्राशी मैत्रिणी सुद्धा तुम्ही कधी वागला नाहीत, आम्ही कधी बोललो नाही, कारण बाळासाहेबांच्या विचाराकडे आणि हिंदुत्वाकडे आम्ही नेहमी पाहिलं। 2017 आमच्या बरोबर राज्यात असताना युतीत मी सडलो हे म्हणणारे कोण? मग मुंबई महापालिकेमध्ये कंडू शमन झालं, जनतेने फटकारलं, मग पुन्हा गोगलाईच्या वाटेनं आलं कोण? 2019 लोकसभा तुम्ही म्हणता ना कोणाचे फोटो लावून मत मागितलीत, मग आमचा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही कोणाचे फोटो लावून मत मागितलीत 2019 लोकसभेला आणि 2019 विधानसभेला? अरे मोदीजींच्या नेतृत्वाने तुम्ही तरलात, मोदीजींचे फोटो लावून तुम्ही मत घेतलीत आणि आता फोटोनी मतांची भाषा कोणाला सांगताय? आणि मग संधी मिळाल्यावर आज मुलाखतीत म्हटलंय विश्वासघात, विश्वासघाताचा पहिला अंक या महाराष्ट्रात शरद पवारांनंतर कोणी केला असेल तर तो उद्धवजींनी केलाय, 2019 केलाय। आज तुम्हाला विश्वासघात आठवतोय? मत आमच्या बरोबर घ्यायची आणि सलगी दुसऱ्या बरोबर करायची हा काय विश्वास प्रेम होता का? आणि त्यामुळे रोज असंबंध बोलायचं, सत्याला सोडून बोलायचं, जनतेत भ्रम करणारं बोलायचं, यातना तुमचं मनोरंजन होईल पण महाराष्ट्रातली जनता याला भूलणार नाही। निवडणुकांना सामोरं जाण्याचं आवाहन करताय, पहिलं तर तुम्ही राजीनामा द्यायला लागेल, जे तुमच्यावर 12-15 आहेत नाही जे काय आहेत ना, आदित्य ठाकरेजींसहित, कारण तुम्ही युतीत लढलात आमच्या बरोबर, आदित्य ठाकरेंसहित सगळे हे भारतीय जनता पक्षाची मतं बरोबर घेऊन जिंकलेत, जे आता 40 आमच्या बरोबर आलेत ते युती बरोबर मतही घेतलेत आणि आता युती बरोबर आहेत। त्यांनी निर्णय जो केला तो जनतेच्या मनातला केलेला आहे शिंदे साहेबांबरोबर येऊन, आणि एवढी खुमखुमी जर निवडणुकीची असेल तर चॅलेंज आहे तुम्हाला, हे जे 12-13-14 आहेत ना त्यांनी राजीनामे द्यावेत, जनतेच्या कोर्टात यावं, आमच्याशी सामना करावा, दूध का दूध पाणी का पाणी होईल। स्वतःच्यात तर हिंमत नाही, आमच्या मतावर तुम्ही निवडून आलात, काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांवर नाही, मग या दोनात करायला शर्मन आणि ऍडवाइस कसले देत आहे? संघर्षाला भाजप कधी घाबरली नाही, सतत आणि सातत्याने संघर्ष हे गेली 50 जनसंघ भाजप करते आणि त्यामुळे सत्याला आधारित गोष्टी कधी बोलायच्या नाहीत आणि त्याच्यावर स्वमनोरंजन करावं यापेक्षा दुसऱ्या या मुलाखतीत काहीच नाही। उद्धव ठाकरे हेही म्हणतात की तुम्ही वारंवार शिवसेनेवर उद्धव ठाकरे प्रमुखांनी आरोप केला जातो की ते गुरुत्वापासून दूर गेले,
पण तुम्ही मुफ्ती मोहम्मद मेहबूबा मुफ्ती सोबत जाता, जे नितीश कुमार म्हणतात की आरएसएस मुक्त भारत त्यांच्यासोबत तुम्ही जाता, असा आरोप तुमच्यावर करतो. अरे ते नितीश कुमार नक्कीच बरे, विरोधात असताना तरी संघावर टीका केली होती त्यांनी, बरोबर आल्यावर कधी केली नाही. उद्धवजी तुम्ही आणि तुमची शिवसेना तर इतक्या उलट्या काळजाच्या आहात की बरोबर राहून सुद्धा तुम्ही संघावर टीका केली आहे. आमच्या बरोबर राहून सुद्धा तुम्ही संघावर टीका केली, ह्याला काय म्हणणार? जे काश्मीर मध्ये केलं ते देश हितासाठी केलं, आणि तुम्ही हिंदुत्व आम्हाला काय शिकवणार? अहो त्या आषाढी एकादशीला तुमच्या माझ्या पंढरपूरला असलेल्या पांडुरंगाला पदस्पर्श न करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा आम्ही पाहिलाय. का मुख्यमंत्र्यांनी पदस्पर्श केला नव्हता? उत्तर देईल शिवसेना. हिंदुत्वाची गोष्ट सांगताय, गणेशोत्सवावर बंदी तुम्ही का घातलीत? सरकारने लालबागचा राजा बसू नये हे म्हणावं. तेही उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री असताना कोणाला हिंदुत्व सांगताय? मंदिर बंदी, प्रभादेवी मंदिरासमोर अन्य धर्मियांचा दगड, भागोजी किराणी बांधलेलं दत्त मंदिर तोडा, हे उद्योगधंदे तुमच्याच काळात ना. अहो ते जाऊ दे, आमचे साधू पालघरचे त्यांचे निष्ठुर हत्या केली, काय केलं त्यांच्या केसचं तुम्ही? कोणाच्या दबावाखाली सीबीआयला दिली नाहीत? आणि त्यामुळे आमच्याशी बरोबरी करू नका, जनता तुम्हाला माफ करणार नाही. सर अर्जुन खोतकर काल शिंदे गटामध्ये सहभागी झाले, त्यांनी असं म्हणाले की ईडीचा दबाव असल्यामुळे अशा काही गोष्टी कराव्या लागतील. मला याची माहिती नाही, पण त्यांच्या दृष्टीने ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असेल, आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रेमळ दबाव त्यांच्यावर असू शकेल, कारण जुने संबंध त्यांचे आहेत. दुसरं असं सर की आता एक माहिती मिळते की आदित्य ठाकरे यांच्या काळाचा जो पर्यटन विभागाचा जो काही निधी होता तो आताच्या सरकारने रोखलेला आहे, त्याचे नेमके कारण काय? जे जे कंत्राटदाराला पूरक अशा निविदा निघाल्या असतील त्या 100% रोखल्या जातील. जे जे जनहितासाठी प्रस्तावित असेल ते बुलेट ट्रेनच्या गतीने पुढे जाईल. आणि त्यामुळे पर्यावरण खात्यामध्ये सुद्धा जे जनहिताचं असेल ते नक्की पुढे जाईल, जे कंत्राटदारांच्या हिताचं असेल किंवा आपल्या पक्षाच्या युवा आघाडीच्या हिताचं असेल ते नक्की थांबवलं जाईल. माहूल येथील पंपिंग स्टेशनला मेटाग्राची जागा मिळावी याकरता पालखीवरून केंद्राला पत्र देण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे. मला याची पूर्ण माहित नाही, पण केंद्र सरकार मुंबईच्या विकासासाठी जे करावं लागेल ते करेल, मग ते माहूलच्या पंपिंग स्टेशन साठी असो व अन्य काही असो. आपने आज के इंटरव्यू को कहा कि ये रुदाली है, लेकिन इसी इंटरव्यू में उद्धव ठाकरे ने आरोप लगाया कि जब वो बीमार थे तब बीजेपी सत्ता से शिवसेना को तोड़ने की कोशिश कर रही थी, सरकार को रुदाली की. आज की जो इंटरव्यू शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी की है वो सार्वजनिक रोने का कार्यक्रम, यानी जिसको रुदाली कहते हैं, वो कार्यक्रम है. पेपर अपना, प्रवक्ता अपना, शाही अपनी, बाकी सब ओके है.